नमस्कार, मी शेख आहे, माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। आता बातमीपत्र विस्ताराने। मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाची मूर्तिमेय रोवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी मानवी हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करून देणारे शिक्षण हे फार मोठे साधन आहे। ज्ञानाचे मंत्र जोपर्यंत जनतेपर्यंत जात नाही तोपर्यंत पारतंत्र्याचे साखळदंड तोडून टाकता येत नाही, असे महात्मा फुलेंचे मत होते। त्याचप्रमाणे महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा वाहक म्हणून कृष्णूर येथील रहिवासी व सध्या अर्धापूर येथे कार्यरत असलेले सहशिक्षक वैजनाथ हंगरगे यांनी मोफत वासंतिक वर्गाची सुरुवात केली। या उपक्रमास 7 वर्ष चालू असून मोफत वासंतिक वर्गाचे उद्घाटन 2 मे 2018 रोजी सकाळी 7:30 वाजता उपसरपंच धीरज कुमार जाधव, ऍडव्होकेट भगवान जाधव, शिवाजी पाटील जाधव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप जाधव, विक्की कागडे सर, प्राध्यापक व्हीडी जाधव पांडे सर, रघुनाथ कमटेवाड, देवराव वाघमारे, सचिन वाघमारे, शेख बाबू मिया, शेख साहेबन, शिवराज भाऊ जाधव, दत्ता वाघमारे, अशोक जाधव, एसटी जाधव, अनिल जाधव आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले। तर या मोफत वासंतिक वर्गातील विद्यार्थ्यांना वैजनाथ हंगरगे सर यांच्यासह नावंदे सर, डगे सर, सकनोरे सर, माने सर, शिवाजी जाधव आदी अध्यापक अध्यापनाचे कार्य करणार आहेत। माझा महाराष्ट्र लाईव्ह, सचिन वाघमारे, नायगाव। मोफत वासंतिक वर्ग 2012 पासून चालू आहे, याचं हे 7वं वर्ष आहे। येथे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही, पण शिक्षकांना अल्पस्व मानधन देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, ते गावकऱ्याच्या सहकार्यामुळे। आज 20 गावातील आजीवन सदस्य असे आहेत की जे दरवर्षी 2100 रुपये आपण पूर्ण हयातभर देणार आहे, आणि या सर्व लोकांच्या दातृत्वातून हे मोफत वासंतिक वर्ग सुरुवात आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रेरणा देऊन भविष्यासाठी परिपूर्णतः तयार करण्याचं काम या मोफत वासंतिक वर्गामध्ये करण्यात येत आहे। या वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून पुढील जीवनाची वाटचाल करण्यासाठी केवळ अभ्यास नाही तर प्रेरणेतून स्वयंप्रेरणेकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या ठिकाणी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो। आता वेळ झाली ब्रेकची, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर। नमस्कार।